अशा मधल्या साथीदारांनो, तुमच्या सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, चालू करायच्या आधी मी एक घोषणा देऊ इच्छितो, साथ देणार की नाही? सिटिझनशिप आहे आमच्या हक्काची, नाही तुमच्या बाबाची। सिटिझनशिप आहे आमच्या हक्काची, एक नंबर। मित्रांनो, प्रॅक्टिस करायचा अधिकार देतो आणि हे दोन अधिकार आपल्याला कोणा आपल्याकडनं कोणीही काढू शकत नाही, एवढं तुम्ही नीट लक्षात ठेवा। मित्रांनो, मित्रांनो दुसरी गोष्ट मी अशी म्हणू इच्छितो की आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा, त्यांचं चुकून कोणीतरी नाव ठेवलं अमित शहा, त्यांचं खरं नाव असलं पाहिजे होतं हुकुमशहा किंवा तानाशहा। त्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो, ते म्हणतात की इतर जगातलं वेस्ट मधलं मानवी हक्क आणि भारतातले मानवी हक्क हे एक सारखे नाहीत। सर्वात पहिले मी ह्या घाणेरड्या वक्तव्याचा तुमच्या सगळ्यांसमोर उभं राहून ठामपणे निषेध करतो आणि आपल्या अशिक्षित गृहमंत्र्यांना एवढं लक्षात देऊन ठेवतो, एक तारीख त्यांच्या लक्षात आणून देतो, ती म्हणजे 10 डिसेंबर 1948 मध्ये इंडिया, भारत हा सेक्युलर देश, युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्ली मध्ये मानवी हक्क करारावरती साईन करणारा हा पहिला देश होता। आणि आपण जगभराला हे सांगून दिलं की जागतिक मानवी हक्कामध्ये मागे राहणारा हा भारत देश नाही। आणि आपण मोदी आणि शहांना हे सांगून ठेवू की मानवी हक्क आमच्या संविधानाने दिले राहणार म्हणजे राहणार। मित्रांनो, दुसरी गोष्ट, इकडच्या प्रास्ताविक मीडियाचा तोंडातून एक गोष्ट सगळ्यांकडे पोहोचवली जाते की NRC आणि CAA हा कायदा मुसलमानांच्या विरुद्धात आहे, एका धर्माच्या विरुद्धात आहे।